देहावर प्रेम आहे पण देहावर तुलसी पत्र ठेवणारे. आता ज्यांच्यासाठी सोपान महाराजांनी मला मागच्या वर्षीच 10 एप्रिल तारीख दिली होती, त्यांचे मोठे बंधू, सगळ्यांना हात जोडून द्या दादा. तुम्ही मिलिटरीत मागच्या वर्षी निवृत्त झाले, त्यांचा बॉन्ड संपला, किती वर्षाचा होता? 26 वर्ष मिलिटरीमध्ये सेवा करून मागच्या वर्षी निवृत्त होणार होते मे मध्ये, पण सोपान महाराजांनी मला एप्रिल मधली तारीख दिलेली होती की त्या दिवशी आपण त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करू, पण कोरोनामुळे सगळेच कार्यक्रम कॅन्सल झाले, ते करता आले नाही. तर आज संयुक्तिक कार्यक्रम त्यांच्या निवृत्तीचाही आणि वडिलांची पुण्यतिथी. तुमचे मिलिटरीमधले जे जवान असतात ना, त्यांना ट्रेनिंगच दिलं जातं. स्वतःच्या देहाकडे न पाहता राष्ट्राकडे पाहा, त्यांच्या बापांनाही ट्रेनिंग दिलं जातं. आत्ता तांबुळ्याचं पोरग शहीद झालं 2 दिवसापूर्वी, 2 महिन्यापूर्वी अजून 2 पोर 40 गाव तालुक्यात शहीद झालेले होते. तर त्यांच्या वडिलांची मुलाखत पत्रकार घेतात, ते म्हणतात माझा मुलगा राष्ट्राच्या कामी आला. कुठे असेल होतो बाप? राष्ट्रासाठी माझा मुलगा उपयोगी पडलेला आहे. मागे कारगिल युद्धामध्ये, म्हणजे जवळपास 25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, एकनाथ चैत्राम सोनवणे देवघटचे शहीद झाले होते. त्यांनीच मला त्यांच्या घरची एकादशीची तारीख दिलेली महाराज, आणि त्या एकादशीच्याच कीर्तनाच्या दिवशी दशक्रिया यावी का त्या पोराची? पण त्याच्या बापाने सांगितलं कीर्तन नाही कॅन्सल होणार, त्याने तारीख दिलेली आहे ना. तो सुट्टीवर येणार होता ना, पण कायमची सुट्टी त्याची तिकडे झालेली असेल, कीर्तन होईलच. छोटीशी पोरगी, 1.5-2 वर्षाचा संसार, ते पुरीच्या सांत्वनासाठी आम्हाला जावं लागलं. काय बोलू, हे सगळं फिकं पडतं तिथे. आत्ता मागे इथे कीर्तन केलं होतं आम्ही खलान्याला, योगेश भदाने शहीद झाले होते, मेघश्याम महाराज शिंदखेडेकर त्यांनी मला त्याच कीर्तनासाठी बोलवलं, तिथले लक्ष्मण महाराज वगैरे त्यांनी. पण कीर्तनाच्या अगोदर त्यांच्या पत्नीचं नाव होतं प्रिया, तर लक्ष्मण महाराजांनी सांगितलं म्हणे 2 शब्द त्यांच्या आईला आणि पत्नीला सांगायचे. मेघश्याम महाराजांना बोललो, महाराज तुम्ही बोला म्हणे नाही, मी 1 शब्दही बोलणार नाही, तुम्हाला बोलावं लागेल तिथे. म्हटलं महाराज तुम्ही बोला नाही, मला उच्चारच करता येणार. म्हटलं मला येईल का? काय बोलू? गीतेचे श्लोक म्हणून दाखवू, ज्ञानेश्वरीतले ओळ म्हणून, कुठला राग म्हणून दाखवू, काय करावं लागेल की त्या पोरीचे मनाला स्थिरता वाटेल? जावंच लागलं, बोलावंच लागलं, कीर्तनही करावं लागलं. बऱ्याचदा सांगितलं, मिलिटरी मॅन हे मिलिटरीत जातात, हे देशाच्या सीमेवर असतात, पण ज्यावेळेस योगेश भदानेचं कीर्तन मी केलं, सुदर्शन दादा परमेश्वर महाराज, मला जवळजवळ 20 ते 25 हजार फोन आलेले होते. जेवताना यायचे, झोपताना यायचे, भर कीर्तनात यायचे, मोबाईल बंद असायचे. कितीतरी मिलिटरी मॅन ज्यांना मराठी भाषा यायची, काहींना तर मराठीही कळत नव्हती, मी बरीचशी हिंदी बोललो होतो त्या कीर्तनात. गैर मराठी लोकांचे फोन यायचे, काही मिलिटरीमॅन हे आमणेर वगैरे परिसरातल्या त्या बायांचे फोन आले, आमची व्यथा तुम्हीच मांडली, आमची व्यथा तुम्हीच समजू शकले. नुसतं मिलिटरीमॅन रणांगणात नसतो, तिथे सीमेवर नसतो, त्यांच्या बायकाही असतात. हे देशासाठी तर आपला जीव गेला तरी चालेल, एवढ्या उदारतेने तिथे पोहोचलेले असतात. पण घरी असणाऱ्या पोरी, ज्यावेळेस नवरा तिकडे जातो, एका पोराचं लग्न ठरलं मिलिटरीतल्या पोराचं, पोरगी पाहिली, सगळं काही झालं, घाई गर्दीने जेमतेम सुटी, लग्न लावून दिलं, 8 दिवस पोरगा घरी थांबणार. पत्नीला सांगितलं की मी चलतो आता उद्या निघायचं,
आजपर्यंत बॅगा उचलायचं, आई वडिलांना नमस्कार करायचं, निघून जायचं. पण आता बॅग उचलताना मागे पाहतोय, मागे कोणीतरी आहे जीवाचा जीव न जाता. त्या पोरीकडे गेला, लहान बहिणीला विचारलं तुझी वहिनी का म्हणे देवऱ्याजवळ उभी. एवढीशी कोवळी पोर 18-20 वर्षाची, ती हुंदके द्यायला लागली. तुम्ही तिकडे चालले, स्वतःची काळजी घ्या, माझं काय मेलीचं, मी इथे घरी राहील, पण स्वतःला सांभाळा. सांगितलं हे हनुमान जी भगवान, मेरे दिलवर को मेरे प्रियतम को संभाल. चालला गेला. 2-3 महिने थांबल्यानंतर घरी आला, तिकडे रूम केली, पत्नीला घेऊन गेला. 4-5 महिने थांबले, आग्रा मथुरा दिल्ली लाल किल्ला वैष्णोदेवी सगळं 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 पाहिलं. पोरगी घरी आले, 2 महिन्याच्या सुट्टीवर आलेलं पोरग. 1-1.5 महिना झाला असेल नसेल, अचानक टीव्हीवर बातमी आली, असं कारगिल सारखंच महायुद्ध पेटलंय आणि जवानांनी तत्काळ येऊन आपला मोर्चा सांभाळावा. त्यांनी त्या बातम्या देणाऱ्याला सॅल्यूट ठोकला. ट्रेनिंगच तशा असतात. वडिलांना सांगितलं पप्पा मी निघतो. सासूरवाडी जवळचीच होती, सासरे आले, सासूबाई आल्या, शालक आला, भाऊ भाऊ बनकी सगळे जमलेले, सगळे येतो. पत्नी पुन्हा देवऱ्याजवळ, ती रडायला लागली. तो सांगतो अगं वेडी, अगं तुझ्याच डोळ्यातून जर अश्रू पडायला लागले, तुझा रडवेला चेहरा मला तिथं दिसेल आणि बंदुकीवरचा हात माझा सैल होईल, ग थरथर करेल, देशाला विजयी करायचंय आपल्याला, हसभर माझ्यासाठी, आपल्या प्रियतमासाठी, आपल्या दिलवरसाठी डोळ्यातले आसू लपवून चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी जवानाचीच पत्नी बनावं लागतं. विठ्ठल गेले युद्धावर, आहेत घरी सगळे. पोरग पोहोचलं, सासू सासरे तिथेच थांबले. ही पोरगी जेवत नाही. तिच्या नंदेने सांगितलं वहिनी जेवण, म्हणे भूक नाही, अगं रात्री जेवली नाही. सासू म्हणते बेटा अगं जेवण तू, आई म्हणते बेबी अगं जेवण, मला भूक नाही आई. अगं भूक नाही कशी, चल थोडं 2 घास खा आमच्या बरोबर, मला भूकच नाही करत. बसवलं जेवायला, वरण भाताचे 2 घास खाल्ले, पोळीचा तुकडा घेतला, गुलाबजाम होते. ननद म्हणते वहिनी घ्या ना गुलाबजाम, नाही मला नाही आवडत. अगं 5 दिवसापूर्वी दादा आणि आपण हॉटेलमध्ये गेलो, अगं तू आणि मी 12-12 गुलाबजाम खाल्ले, तुला कसं काय. त्या दिवशी जीवाचा जीवलग जवळ होता. गो बाई अर्धा घ्या, अर्ध गुलाबजाम तोडलं, भावजाईला देते, ओठापर्यंत आणलं, त्या गुलाबजामकडे पाहते. जीवाचा जीवलग न जाणो कोणत्या टेकडीवर लपून शत्रूवर बंदूक रोखत असेल, मी इथे गुलाबजाम खाते. यांनी कुणावर बंदूक रोखली असेल का, कदाचित एखाद्या शत्रूनेच फेकलं. तसंच जशी पळत सुटली, आपल्या बेडमध्ये गेली आणि दिलं झोकून पलंगा, गळा 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 रडते. सगळे समजवताय. सासरा म्हणतो हे बेटा मी आहे ना तिथे, तुझे पप्पा आहेत, तुझी आई आहे, सगळे जण आहोत ना आम्ही, तुम्ही सगळे आहेत हो, पण देवकी नंदने विन नावडे. वेगी विधवा क
अवस्था झाली माझी, पडिले दूर देशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाची, दीन तैसी रजनी जाहली गे माये, अवस्था लावोनी गेला अजूनी का नाहीये। जय सीता। ज्या वेळेस युद्ध संपलं, राष्ट्र विजयी झालं आणि पतीचा तिकडनं फोन आला, त्यावेळेस त्या पोरींना बरं वाटलं। जाऊ द्या युद्ध, तिकडे पती ड्युटीवर असताना ज्या दिवशी घरी येईल त्या दिवशी त्यांना वाटतं घरी आले। चिंतातूर असतात या तरण्या बांडभोरी, एक गल्लीतलीच बाई म्हणायची, जादी बाई नितला इधर न पडस का, अरे आमना नवऱ्यान जात का, तुना निस्ता वावर लोंग जात सर कायल कोणी आलो। त्याला दाड भरत होता पाकिस्तान ना कोपराले, मग बोल भरायची, ज्याचं जळत त्यालाच कळत। तिथे देह ठेवण्यासाठी गेले आणि हे जे मिलिटरी मॅन लोक असतात ना, ते जाताना सांगतात अग घरी आलो तर तुझ्या गळ्यात पडेल, आणि तिथे गेलो तर भारताची जी सीमा आहे तिच्या गळ्यात पडेल। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान विठोबा रघुमार, रघुमार विचार जर विवेकात्मक बनवायचा असेल तर त्यासाठी संत संगती आवश्यक आहे, तीही तत्काळ घाई करून करा। संतचा मागामी धरावी आवडी, संतचा मागामी धरावी आवडी, धरावी आवडी, संतचा
तातडी, तातडी म्हणजे घाई करा, पण याचा अर्थ असा नाही बरं रस्त्यावर घाई करा. अति घाई संकटात नाही. घाई करायची याचा अर्थ असा नाही. घाई गर्दी मापट मागे एक कॅसेट ऐकत होतो मी चांगले 20-21 वर्षापूर्वी, ते सुभाष आहिर यांची बुद्ध्यांना पर्यानी मानता. ती मानताले बट गरबार वराड आणि वराड निघणं बट ज्या येल होतीन त्या आणि पोरगच घरी श्री घ्या ज्यान मानता होते. आणि त्या बाय यारली करत व माय पोऱ्याव तर ते व माय पोऱ्याव ते डायलॉग आता काही लोकांना माहिती होते माझ्या तोंडून. ते एका कीर्तनात बोललो मन नाथ कीर्तन लिहिल ती घरी येतात व माय पोऱ्याव. घाई करायची याचा अर्थ असा नाही. मूळ सूत्रही विसरायला नको ना. परमार्थाची घाई करा. परमार्थाची घाई करा म्हणजे काय करा? देह नाशिवंत आहे, नाश पावणार आहे, नष्ट होणार आहे. कोणत्याही कारणाने, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी हा जाऊ शकतो. एवढं एक लक्षात ठेवून मार्गस्थ व्हायचं. काही बिली पया ना. परमार्थात आलेले लोक दुःखावरच जास्त बोलतायत. जिकडे जाल तिकडे कुठेही जा. पहिलाच 5 मिनिट परमार्थ सुखवर बोलतील, लगेच काय मग काय म्हणतो तुमचं भजन म्हणे काय चव शे काय त्यातले स्वतःला जाना समजायला लागल्यात. तू देड जाना जाना मग तुलकाच काय वसारी दिना स्वभावना पायरी. तू नाता गोदाम चालत नाही, तू कोणा मात चालत नाही, कस काय तवशी दुसरा उठी उभा राहिला आई दाका महाराज आता करायनात ना त्या समाधान राहू देऊ. म्हणतो तुलेच गुरु करणार पडी या पुढे समाधान राहू देऊ. म्हणजे आम्ही असं उडी उडी पहिराय नव्हते कीर्तन याच महिन आयदा का करायनात ना आनंद आपले आयदा का आते आपलं तत्व आहे. सोसायटीमा नाही, पंचायतमा नाही, पंचायत समितीमा नाही, कोणा लग्नमा नाही, कोणा उत्तर कार्यालय नाही. आम्ही कोणा लेनामा नाहीत, कोणा देनामा नाहीत. आम्ही गरबार सारामा बी नाहीत. असा आज मरा नका. सांगितलं काय आणि करतात काय? दुःखाचं वर्णन करू नका. जिथे दुःखाचं वर्णन करायचं असेल तर मग एक सांगितलेलं आहे, हर आंख की काली मा काजल नहीं होती, हर नदी का जल गंगा जल नहीं होता. हर किसी से अपने दिल की बात मत कर साथी, क्योंकि हर कोई विश्वास के काबिल नहीं होता. जगाचा एक नियम आहे, बायासने नेमन ऐकल्या दुनिया रडी रडी विचारलीस अशी अशी सांगतस. कुणाजवळ आपल्या दुःखाचं वर्णन करू नका. होत ना दुःख. आता जुने माणसं महाराज दोन दल्ले एक ठिकाण गप्पा मारेत, 21 वरीस गप्पा मारेत, दोन्हीजना नवरा मर जाईल, दिनभर काय उद्योग? पोरे स्वर्य नातू पंतू बटी आबाद आणि बटेत गप्पा मारत काय? गप्पा मारतील हिंदी होत, मराठी होत, गुजराती होत, काही इंग्रजी होत, सासूसना कॉमन विषय PhD करेल सुनवर बोला. आई अशी ती तशी ती काय भाजी करीन, ती काय चौपाडीन, तीन माय नाक लावायचे एक एक तास फोन करस आई घरे घरची आई आमनं पाठवी घ्या बोलत बसायच्या. काय नाही दोघांच्या सुनांनी काय केलं. त्या भाजीपालावाला बी मोठा विचित्र आहेत, कधी 25 रुपयाला एक जुडी तर कधी 10 रुपयाने 3 जुड्या. आई एवढला करान करा आमने कॉलनीमा 10 रुपयाने 3 जुड्या, 10 रुपयाने 3 जुड्या लिहिल्या बाबा. अरे आम्ही दोनच जणच्यात ना 3 जुड्या लिहिल्या आणि काय करू आम्ही इथले. प्रिझमाटी देव कुडी काढी ठेव मग तू नाच गरटी दे ना. तू का तुम्ही पण गरबार लटका 3-3. आता त्या दोघही दोघांच्या सुनांनी घेऊन टाकल्या. आता काय झालं, ज्या दिवशी घेतल्या दुसऱ्या दिनी एखादशी जशान तशा दुड्या राहिल्या. एकादशी सोडाले वरान बट्टी मटलेली ना चालू चालू मटण्या गुगऱ्या बडास ना जेवण येऊ घ्या. त्रयोदशी ना रोज लग ती मेथी नी तुझी ना आंग सुडी.
आधी त्या बाया विचार करीत आहे पिवी दे मग मेथी जर कहीत आहे सासू बी सोय खाणार नाही नवरानं काय तो बिचारा दारू पी असतो पीक काय जाईल त्याला काय खार आल ना काही समजत त्यांनी कोरोनान पाहिली त्यांनी पहिलेच चव जायल भटी काय झालं ते एका सुनेने धरल्या तीन म्हणजे दोघ बायांनी त्या सुनांनी तिने तिने जुळ्या फेकी देण्या या दल्या भटेल एक आणखी गली मातली एक सुपर्ण का दल्ली तर ती भटली या एकवीस उरी जायने एकत्र होत्या ती एकच रोज उनी आणि किडा पाडी देणार या म्हाताऱ्या काय बोलत होत्या द्या काय आमने 3 रुपया आपल्या 3 जुड्या 10 रुपयाने आणि कुशाल फेक दिण्या इन बापनगर तिने आणलं होतं का 10 रुपया आणि जर बोलाल गे मग तोंडी कस बोलूच नका ना तुम्ही तोंड दिखाऊच नाही खुशाल पैकी दिन्यातील लाज वाटायला पाहिजे होती बरा इन बाप कमावता नाही आठी बरा दाढी देत नाही आई तिसरी दल्लीने ऐक आणि मांगलदार तीन जायतन म्हणे पण तुम सासू अशी अशी म्हणे बरोबर जायसन पॅनल टू पॅनल चाल द्या साईन दे ती मत ऊ विचार करायला लागली म्हणजे 10 रुपयाने मेथी मी काय मुद्दाम काय काय एकादशी द्वादशील मेथी करण मला याद राहिली आणि इथं लिहायची बोल राही संध्याकाळी नवरा देवटीवरून आला आल्या बरोबर सांगून दिलं एक तर हाई राही तो म्हणे किडा कोणी पाळा झाय काय तुम्ही काही बी करा आज आणि आज संध्याकाळी लुंगाई दल्लीले चोपडावालाकडे रवाना करा दाखला भाऊ चोपडा आलो आता आणि जर दल्ली गई नाही आई गोवत्स द्वादशी शे आज 2 रोज मग दिवाईचे तुमले दिवाई करांचे का वैशील गाऊ आता मानचेच नाही विचारच नाही गोठ पशी जायला राहत बायको ना ऐको का माय ना ऐको विचार मग पडी जास गाडी बायको ना ऐकान म्हणस तर माय म्हणस याल खावाडी दिन माय ना ऐकान म्हणत कसा लग्न करायने आऊस की एकच इलाज राज की आमले कसा गुरु भेटणार नाही की तुम्ही बी असा चला बार राखलायच म्हातारीला सांगितलं माडी गाडी मोबाईल कर वो काय जाय म्हणे चोपडाले डोळ्यास न शिबीर शे मोफत चष्मा बी त्याच देतच म्हणे बावड्यान फोनून तर म्हणे दल्लेले ये चालू चालू दिने पावसाळी मग शेजारच्या पोराने सगळं पाहिलेलं तो आईजवळ बसला म्हणे आई आपला बी धरणे 3 जुड्या बी काही घ्या तू काबर बोलणे नाही म्हणे आई दग ते गॅसवर भोग नाही त्यांना दूध घेतलंय म्हणे 3 लिटर ते 3 लिटर उकई उकई पुकई जाया ना मी बोलावली म्हणे कारण मला राहणं मला तोडत चोपडायला डोळ्यांची बीर मजा नाही म्हणे विठाल विठाल सगळ्यांनी तारतम्य ओळखा आणि मत विवेकात्मक निर्णय घ्या तातडी करायची म्हणजे काय करायचं की हा इहलोकीचा बाजार आहे ना हा सगळा भ्रमिष्ट करणार आहे याच्यातून बाहेर या अभंगाच्या शेवट तुका म्हणे
विठू काळू पाटील विणेकरी होते, त्यांनी माझ्याही कीर्तनांमध्ये विणा धरलेला आहे. पण कसं असतं माहिती आहे का, तोंड ओळख, प्रत्यक्ष नाव माहिती नव्हतं, भेटी बऱ्याच झालेल्या. भगवान त्यांना चिरशांती देव आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची सगळी मुलं प्रगती करतायत. त्यातल्या त्यात आमचे हरिभक्त परायण सोपान महाराज, सेम तुकाराम महाराज दिसतात ते, आणि तरुण तुकाराम महाराज, हसतमुख तुकाराम महाराज. कारण बऱ्याच ठिकाणी काही विणेकरी या उभाशेत करणार राही ना, तेच ध्यान नाही येत. त्यांना विचारावं खर बघ, तू रेडी काहून नाही, मेरी सुरती वैशी आहे, मन तोंडच तस आहे, मग काही पे हसतमुख चेहराच राहत नाही. आता काही काही लोकांना विचारा, कीर्तनात बसतात विनोद करा दणकून, त्यांना विचार कर बघ तू काय असणार नाही. महाराज आपली परिस्थिती जेमते माझ्या काही तुम्ही बिल भरांच्या का हसन, मी कुठेही जा रडायचंच वर्णन करते रडायचं. आता एक असे महात्मा आले होते महाराज एकदा, जबरदस्त महात्मा आहे, दाढी गुड घालून दाढी, हा बाबा एकदम रमपम, जय लटके तर 20-22 पोया तो बटाडदी. आणि अशा बाबाजवळ एक जण जाऊन पोहोच, सगळं गाव आनंद मानत, एक जण घ्या म्हण बाबा तुमले की चारांचे आता काय चारांचे म्हण बाबा म्हण बायको ऐकतच नाही म्हणे, म्हणे ऐकते तर मी कसाल बाबा व तू म्हणे, तीन पायरी मी बाबा उई जायल, तू ऐकतली पहिरा ना आई गरज पडते ना पडच म्हणे. झालेली सेवा पांडुरंग चरणी सादर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर बोले.